पनवेल महानगरपालिका अग्निशमन विभाग अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मंगळवारी झालेल्या महासभेत अग्निशमन विभागासाठी 5 वाहनं नव्यानं खरेदी करण्याच्या विषयास महासभेनं मंजुरी दिली आहे. महापौर डॉ कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महासभा घेण्यात आली. या सभेत विविध विषयांवर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. पनवेल महापालिका अग्निशमन विभागामार्फत नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचं बचाव कार्य करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान असलेले फायर फायटिंग वाहनं असणं अत्यंत आवश्यक आहे. सध्या महापालिका क्षेत्रामध्ये विविध वापराच्या उत्तुंग इमारती, शॉपिंग मॉल्स, व्यावसायिक शैक्षणिक वापराच्या इमारती अस्तित्वात असून महाराष्ट्र शासनानं नव्यानं मंजुरी दिलेला UDCPR देखील किमान 10 मजल्यापेक्षा उत्तुंग इमारती उभ्या राहत आहेत. या व्यतिरिक्त या क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ, रेल्वे, मेट्रो रेल्वे, व्यावसायिक हब असं नवे प्रकल्पांचे निर्माण कार्य प्रगतीपथावर आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेचा अग्निशमन विभाग अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने ॲडव्हान्स फायर इंजिन, रॅपिड इंटरव्हेन्शन व्हेइकल, मल्टीपर्पज टर्न टेबल लॅडर, वॉटर बाउजर, ॲडव्हान्स रेस्क्यू टेंडर अशी विविध आधुनिक तंत्रज्ञानानं युक्त 5 नवी वाहनं खरेदी करण्याचा प्रस्ताव महासभेत मंजूर करण्यात आला. पूर्वाश्रमीच्या पनवेल नगर परिषदेमार्फत 6 वाणिज्य संकुलातील 30 वर्षांच्या कालावधीकरिता लीजवर भाडेतत्वावर देण्यात आलेले गाळे लीज करारनामा करणे कामी तसंच हस्तांतरित करारनामा करण्याचा विषय स्थगित करण्यात आला. तसंच महापालिका हद्दीतील प्रभाग समिती अ प्रभाग क्रमांक 3 मधील तळांना सेक्टर 15 येथे मुस्लिम समाजासाठी दफनभूमी तयार करण्याच्या विषयास महासभेनं मंजुरी दिली आहे. दरम्यान कोविड काळात कर्तव्य बजावताना कोविडमुळे मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत विमा कवच किंवा सानुग्रह सहाय्य लागू करण्याबाबतचे निर्देश शासनाकडून आले होते. त्यानुसार पनवेल महापालिकेचे कोविड काळात कर्तव्य बजावताना मृत्यू पावलेल्या कैलासवासी राजेश बागडे, कैलासवासी लक्ष्मी गायकवाड आणि कैलासवासी गणपत पाटील या दोन सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी 50 लाखांच्या धनादेशाचं वाटप महापौर डॉ कविता चौतमोल, सभागृहनेते परेश ठाकूर, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, महिला बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय यांच्या हस्ते करण्यात आलं. या सभेला उपमहापौर सीताताई पाटील, आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, नगर सचिव तिलकराज खापर्डे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या दफनभूमीचं मागणी पुन्हा एकदा झाल्यानंतर मग ती त्वरेने या इथे ती पूर्ण करण्यात येत आहे. त्याच्याबद्दल मग तक्रारी झाल्या असताना सुद्धा आम्ही स्वतः तिथे भेटसुद्धा दिली. भेट दिल्यानंतर मग त्या इथे आवश्यक असलेल्या व प्राथमिक ज्या गरजा आहेत या प्राथमिक गरजासुद्धा कशाप्रकारे पूर्ण व्हाव्यात याच्याबद्दल मग आम्ही आमच्या टेक्निकल टीमच्या बरोबर म्हणजे आमचे इंजिनियर इथं सर्वांच्या बरोबर चर्चा केली आणि त्यांनी त्याच्यानुसार मग सांगता या इथे मग त्यांनी एक संकल्पचित्र बनवलं आणि अंदाजपत्रकसुद्धा बनवलेलं आहे. त्याच्याचबरोबर तिथलं व्यवस्थापनही कोणाकडं असावं याच्याबद्दल एक मोठा प्रश्न होता. तर मग त्यामध्ये या इथे माननीय हरेश केणीजी यांनी आयुक्तांना भेटून याच्यामध्ये विशेष लक्ष द्यायला सांगितलं. आयुक्त महोदयांनी सुद्धा याच्यामध्ये चांगल्या प्रकारे लक्ष देऊन सर्व समाजाला त्यांनी एकत्र आणलं आणि त्यांची सगळ्यांची एकत्र कमिटी केलेली आहे. या सर्व निर्णयाला या इथे सत्तारूढ भारतीय जनता पक्ष असेल किंवा त्याच्याचबरोबर शेतकरी गावावर पक्षाचे सर्व नेतृत्व यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या इथे सपोर्ट केल्यामुळे हे काम आता पूर्ण होताना आपल्याला दिसत आहे. त्याच्याबद्दल मी सर्व नगरसेवकांचं आणि सर्व समाजातील सर्वांचंच मी इथे मी आभार आहे. या इथे मुळामध्येच कर्णाळ सर्कल या इथे पूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमणं होती आणि माननीय आमदार प्रशांत ठाकूर हे नगराध्यक्ष असताना त्यांनी हे इथल्या जे अतिक्रमण होतं त्याचं पूर्ण समूळपणे त्याचं उच्चाटन केलं गेलं. परंतु कोरोनाच्या काळामध्ये पुन्हा एकदा इथे गजरेवाले परत वाढलेले आहेत. काही सन्माननीय नगरसेवकांचं म्हणणं आहे की नाही ते जुन्या काळापासूनचे आहेत. जर अशा प्रकारे असेल तर मग नक्की त्यांच्याकडे पनवेल महानगरपालिका व नगरपालिका यांच्या अतिक्रमण विभागाने जो दंड आकारला त्याच्या पावत्या नक्की त्यांच्याकडे असतील. तर त्या चेक करून त्याच्यानुसार मग निर्णय घेण्यात येईल. परंतु तेथे अशा प्रकारचं अतिक्रमण होऊ नये आणि विशेषतः रात्रीच्या वेळेला तिकडं जे फुटपाथवरती झोपलं जातं आणि घाण ही कृष्णा तलावामध्ये टाकली जाते तर ही अस्वच्छता जी माजवली जाते ही जी बेशिस्तपणा जो आहे त्याच्याबद्दल रुचिता लोंढे यांनी त्या आवाज उठवला आणि लवकरच हा विभाग अतिक्रमण मुक्त होईल अशी आयुक्तांनी ग्वाही दिलेली आहे. आम्ही त्यांनी
दिलेला शब्द हा इथे पाळला जावा यासाठी आम्ही आग्रह धरणार आहोत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.